Concon police on Wednesday arrested and released on bail 8 persons belonging to Lolie Citizens Action Committee on the charges of attacking Lolie Pole Sarpanch Bhushan Prabhugaonkar on the day of Gram Sabha. Over 50 activists of the committee marched to the police station, along with 8 persons who were arrested and released on bail. Former Congress MLA Isidore Fernandez also accompanied them. आपल्याल्या गावचे लोकांचेर तेणे आयज कंप्लेन दिवन आपल्या ते मारपा आयले असॉल्ट केले सगळी फॉल्स एलिगेशन लावन तेणे आयज कंप्लेन दिले आयज 7 जाण आमचे मुखार आहाय 7 जाणांचे तेंचे तेणे कंप्लेन दिले आमी ते काय केलं ना सेक्शन लायलाय आणि तेका आम्ही एक बोर्ड लायला ना कांयच ना फक्त तेका आम्ही रिक्वेस्ट करून गेली आणि तेगे पावन डॉक्टर अमनान लाठी चार्ज कर म्हणटकच आम्ही एका सर्वर करून गेले एका ते म्हजेरूय बीन बेश्टी कंप्लेन केला हा तेका हेल्प करून गेले तेका सकाळ उडयलेल्यान तेजे वयल्यान गाडी व्हरूंक सोदतालो अमन ना हिंगा लोकशाय ना हिंगा फकत डिक्टेटरशीप आणि वा सरपंच झालो तो आमचा भूषण बाब वडलो त्यांचे इंटरेस्ट किती हा क्लियर सांगा एकट्याक लायटीचे काम एकट्याक शिमटाचे काम एकट्याक कंस्ट्रक्शन लांब काम आणि एकट्याक किती मेंटेनन्स काम म्हणून हे वाटलेच मी हे सगळे आणि ते सगळे ते मी आपल्या भितर हे पहिलेच किती जावपाचे वाटून घेतले म्हणून त्यांना इतलो इंटरेस्ट या आयआयटीचो फाल्यां भुरगा शिकून वयस सोदता त्यांना इंटरेस्ट ही फूट घालपाक कारण भूत कोण तू तुझ्या सोयरे आणि तो मोहनदास आणि प्रशांत हे तुम्ही चोख जण या चोख जणांनी डिव्हिजन केला गोयात एज्युकेशन कोणच कोणतं ना पण ज्या जाग्याचे तुम्ही केला त्यांनीच राहू आम्ही केन्नाच एज्युकेशनाचे आम्ही कोणच आमचा गावचा एकटो एक भाव कोणतं ना सरपंच भूषण प्रभुगावकर वन्स अगेन क्लॅरिफाईड दॅट ही डीड नॉट वॉक आउट ऑफ द ग्रामसभा बट इट वॉज अर्जंट सिन्स द सिच्युएशन वॉज गोईंग आउट ऑफ हँड्स ड्यू टू द केओस क्रिएटेड बाय द ओपोनंट्स ऑफ आयआयटी जी दादागिरी ग्रामसभेक झाला हे ताजेच आता फुडले इलेक्शन जातरी जर इजदोर बाबा सारखे मनीस जर निवड नाही झाला कित जातले हाजो एक हो एक्झाम्पल असा आणि सगळ्या काणकोणकारांनी हो एक्झाम्पल दोळे मुखार दवरपा जाय पुलीस बंदोबस्त असताना सुद्धा मुखार गाडयेचेर जेन्ना लोकांनी फातर मारले त्यांना तांची कितली मस्ती आशिल्ली आणि कितली पर्यंत ते ती ग्रामसभा आपल्याक आपल्या फावरात करपाक सोदताले हे सगळे लोकांनी थंय पळयिल्ले आसा या इजदोर बाबाक पणजीकार देवगाव चेड म्हणटाले होय पणजीसानच हांगा आयलो मडगाव सावन कोण आयलो किंवा काणकोणच्या कोण आयलो किंवा दुसरी कडच्या कोण आयलो हांगचो जो मतदार असा किंवा हांगचो जो वोटर असा तो आमगे गांवचो वोटर दुसरे तो म्हणटा की आमगेला आयआयटीक हांगा विरोध ना जाग्या विरोध म्हणजे आयआयटी कितें हवे बांधपाची खंयच्या जाग्यार खंयच्याय जाग्याचेर जर ती खंय तरी बांधचीच पडटली रिपोर्टर रामदास पुजारी फ्रॉम काणकोण